सोमारा राती नागवे वाळपय सत्तरी हांगा जगभरांत दुर्मीळ आशिल्लो वन माणूस हो रानवटी प्राणी सापडलो. वर्षा परवार हिच्या घरा फाटल्यान हो वन माणूस आयिल्लो. वर्षान ताका पळयलो आणि आई चंद्रावती आणि भाव रामकृष्ण हांकां सांगले. भावान ॲनिमल रेस्क्यू स्कॉडाक फोन करून माहिती दिल्या उपरांत ॲनिमल रेस्क्यू स्कॉडाचे प्रदीप गोंडळकर हे रोखडेच थंय पावले. तो मेरेन चंद्रावती परवार हांच्या घरातल्या जाणट्या मनशांनी ताका पिंजर लावून ताची पूजा केली. जेव्हा वन खात्याच्या अधिकाऱ्यांक मातशी माहिती दिली त्यांना त्यांनी ह्या वन मानवाक ताबडतोब लागीच्या जंगलात सोडपाचे आदेश दिले. त्याप्रमाणे ॲनिमल रेस्क्यू स्कॉडच्या कार्यकर्त्यांनी ताका राती जंगलात सोडून दिले. कोणाक दिसलो आई कोण ते आईकडे कितल्यांक सुमार दिसलो तुमका हो तुका किदें म्हणून कळ्ळें तुका तुवें पयला केन्ना आसलो फस्ट टायम ओके एका ती तिकली लायल्या पळय ती तिकली कित्याक म्हणून लायल्या आमी ते जाणटे सांगता म्हणून जाणटे म्हणून लागले का तेका दिसले हय आसले जनावर जाल्यार तेका सगळे दिसूंक जाय आनी फूल चांबळ घालूंक जाय आनी तेका धाडूंक जाय म्हणजे तुमचे पहिली पासून जाणटे अशे सांगा जाणटे सांगा हय एका तुम्ही किती म्हणतात वन माणूस म्हणता हां बरे कित्याक हांवें सुद्दां अशेंच आयकलेलें पयलीं की पयलीं एका जर कोणी जर मारलो आनी कितें जर मेलो जाल्यार खूब वायट जाता हय आनी एका तुमी कितें म्हणटा ब्राह्मण म्हणटा कितें म्हणटा कित्याक निसयता कित्याक लागून तें अशें कितें आयकलां निसयताक मी कितें जाणटे सांगात का तेका आतां तेका दिसलें हय जाल्यार तेका कांयच मारूंक जायना बुडोवंक जायना कांयच करूंक जायना तेका काय करपाचें न्हिसोवपाचें हय तें उकतें न्हू तेका न्हिसोवपाचें कपलाक लावपाचें आनी तेका प्राणी मित्र अमृत सिंग हांणी वन मानव मेळिल्ल्या जागेक भेट दिली आणि स्थानिक लोकांच्यो वन मानवा बद्दल आशिल्ल्यो श्रद्धा आणि अंधश्रद्धा जाणून घेतल्यो आणि तांका कायद्याची माहिती करून दिली. प्रदीपजी तुम्ही त्याच्या पहिली केन्ना रेस्क्यू केला हो ना सर हा फर्स्ट टाइम तुम्ही केला आणि त्याच्या हो जो असा पळय तो शेड्यूल वनान येता कायद्यान तेका आणि सांगूक सोदता की हो प्राणी जो आहा हो एकदम शांत स्वभाव बाकीच्या माकडां सारखो असो उडी मारपी असो न्हू एकदम स्लो चलपी आणि हो नॉक्टर्नल नॉक्टर्नल म्हणजे रातच्या टायमार ॲक्टीव असता. आता पहिलीपासून आमच्या गोयात आतापर्यंत जे मेळलेले असा ते चढशे आमकां मोल्या अभयारण्य वाटेन मेळ्या किंवा जे आमचे बॉर्डर आहा कर्नाटक आणि आमचे जे कृष्णापूर बी त्या वटेन मेळ्याचे उल्लेख आहा आणि असे म्हणतात की काही जणांनी तो मेळो घेऊन येला आणि थोडे असे ह्याचे बद्दल असे आहात की त्याचे स्मगलिंगू जाता तर भायल्या मार्केटात त्याला लाखांनी रुपयाचे त्याला हे जाता पण एका जर धरले असे कोणी हे केलं जाल्यार त्याच्या अगेन्स्ट जे वाईल्ड लाईफ ॲक्टान त्याची कारवाई बी जाता एका पोसपाक जावन मेळना त्याला ठेवपाक बाळगावपाक म्हणजे गुन्हा असा. तर आईन एक माहिती बी बरी दिली की त्याच्या बद्दल सांगले की ते तुम्ही पूजा करता आणि हे करता ह्यो गोष्टी ज्या असा पळय जाणट्यांनी आमच्या आज म्हणता पळय रानां उरलेली आहा पळय ती जाणट्यांक लागून उरलेली आहा. आता जर ह्याच जाग्यार जर एक नवीन पिढेचो भुरगो असलेले जाल्यार त्याच्या मनान त्याच्या बद्दल कितें जातले जाल्यार पयशे दिसतले आसले की हेका आपूण विकून कितें तरी पयशे कमयतलो किंवा कितें तरी आनी कितें करतलो आमकां ना जाल्यार आपोवचे ना फुडें. सो ही भावना जी आसा आमच्या जाणट्यांक वाघाची पुजा केलेली आसा नागाची आसूं आनी खंयची आसूं जनावरांची आसूं झाडां पेड्याचे असू जे आम्ही वनराई म्हणता पण त्याचे असू तर ह्यो गोष्टी ज्या असा ते वाचल्या पण ते जाणट्यांक लागून आणि आमच्या जरी आम्ही त्यांना अनाडी म्हणता पण थोडे पण ते अनाडी न्हू अनाडी जे आहात ते आम्ही शिक्षित आहात पण ते अनाडी सो हे प्राण्याचे जे खरे जे हे असा पण किंवा जंगलाचे रक्षक खरे असा पण ते हेच असा जे आमची पहिलीची पिढी. सिनियर जर्नलिस्ट नीरज नायक सहित ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही.